all of you. Students, in previous lecture we study about a great leader. So today we will learn about the question number 5 in this lesson. Okay, so students, in lesson number 8 the lesson name is a great leader, and this is a story, this is a information completely depends upon the Mahatma Gandhiji. And the Mahatma Gandhiji, the people lovingly called him the Bapu or Bapuji, and this is a father of the nation. Tana Rashtrapita Monahi Lokolkar Hote. You know that the Gandhiji was a great man of iron will, and if he decided to do the something, he did it. No matter that he would have an early morning prayer every day, and from that day onwards he never missed the prayer. Okay, the full name of Mahatma Gandhiji was the Mohandas Karamchand Gandhi, and the wife name of the Mahatma Gandhi was the Putrabai. Okay, so students, in this way we study about the a great leader, and the great leader name was the Mahatma Gandhi. The all leaders are other leaders with was by hurting others or killing them, but Mahatma Gandhi, only Mahatma Gandhi did not use any arms and weapons like guns, rifles or bombs. Okay, so students, today we discuss, already in previous lecture we discussed about the lesson number 7. Okay, so students, let's start question number 5. With the help of your teachers and parents, gather some information about the great men and women of our country. तुमचे टीचर आणि पालकांच्या मदतीनं तुम्ही काय करायचंय, जे ग्रेट मेन आणि वुमन असतील कंट्रीमधले, इंडियामधले, त्यांच्याविषयी माहिती गोळा करायची. प्रिपेअर अ शॉर्ट स्पीच अबाउट एनी वन ऑफ देम, त्यांच्याबद्दल, त्यांच्यावरती एक शॉर्ट असं स्पीच तयार करायचं. प्रेझेंट इट इन द क्लास, आणि ते क्लासमध्ये प्रेझेंट करायचं. टू एक्झाम्पल्स आर गिवन बिलो, इथं काय केलेले, दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो स्टुडंट्स, टुडे वी विल डिस्कस अबाउट द टू लीडर्स इन इंडिया. द वन इज अ लोकमान्य तिलक अँड सेकंड इज अ सावित्रीबाई फुले. सो फर्स्ट अपॉन वी डिस्कस अबाउट द लोकमान्य टिलक. ओके, यू नो दॅट द विच आर द लोकमान्य टिलक. सो दिस इज अ दिस वॉज अ लोकमान्य टिलक. ओके, यू नो एनी इन्फॉर्मेशन अबाउट द लोकमान्य तिलक. सो स्टुडंट्स, लेट स्टार्ट. फर्स्ट अपॉन आय रीड, लिसन केअरफुली अँड देन वी डिस्कस अबाउट इट. स्वराज इज माय ब्राईट, सॉरी, बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. विच इज अ सेंटेन्स? स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. द पर्सन हू असर्टेड दिस वॉज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मग हे कोणाचं वाक्य होतं, कोणाचं ब्रीद होतं? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. व्हॉट इज द नेम ऑफ दिस पर्सन? बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. नेक्स्ट, बाळ गंगाधर टिळक वॉज बॉर्न इन 1856. इन विच इयर? द बाळ गंगाधर टिळक वॉज born in 1856. At that time, त्या वेळेला, the British ruled over India. Means that in 1856, on our India, the British rules are applied, or at that time,
the British ruled over the our India. And in his year, the Bal Gangadhar Tilak was born. People did not like this British rule. पण लोकांना जो ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावरती ते त्यांना आवडत नव्हतं. दे अजायटेड अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट. लोकमान्य टिळक इन्स्पायर्ड अ नॅशनल स्पिरिट अमंग द पीपल. लोकमान्य टिळकांनी लोकांना प्रेरणा दिली नॅशनल स्पिरिटबद्दल. ओके, फॉर दॅट पर्पज आणि त्याच हेतूने ही ऑर्गनाइज द पब्लिक सेलिब्रेशन्स ऑफ गणेशोत्सव अँड शिवजयंती. आणि त्याच प्रेरणेने त्यांनी सुरुवात केली शिवजयंती, गणेशोत्सव असे जे सण होते ते साजरे करायला सुरुवात केली. इन हिज पेपर सॉरी ही ऑर्गनाइज द पब्लिक सेलिब्रेशन्स ऑफ गणेशोत्सव अँड शिवजयंती. इन हिज पेपर्स केसरी अँड मराठा ही बोल्डली criticized the government. The British government arrested Tilak and put him in prison. But Lokmanya Tilak continued his struggle for Swaraj even after he was released from prison. काय केलं तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव, शिवजयंती असे उत्सव साजरे करायला सुरुवात केली. पण काय झालं तर त्यांनी जो केसरी आणि त्याचबरोबर जो मराठा नावाचा जो काही वृत्तपत्र काढलं होतं त्या वृत्तपत्राद्वारे ते लोकांपर्यंत प्रसार करत होते आणि हे पाहून त्यांना काय केलं तर प्रायझन म्हणजे कैदी म्हणून ठेवण्यात आलं. आणि तरीही त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्या प्रयत्नांना शेवटी यश आलं. ते प्रायझनमधून बाहेर आले आणि काय केलं, ही स्पेंड ऑल हिज लाईफ इन द सर्व्हिस ऑफ द नेशन. आणि देशाच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य स्पेंड केलं. द नेक्स्ट इज अ सावित्रीबाई फुले. दिस इज अ सावित्रीबाई फुले. टुडे वी सी दॅट गर्ल्स गो टू स्कूल, कॉलेजेस अँड एक्सेल इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ अलॉंग विथ अ मॅन. तुम्ही आज पाहत आहात की मुली आज शाळेला जात आहेत, कॉलेजमध्ये जात आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीनं मुलीही काम करत आहेत. बट दिस वॉज नॉट ऑलवेज सो. पण हे नेहमीप्रमाणे म्हणजे सुरुवातीला हे नव्हतं. इन दिस इन द पास्ट वुमन अँड द डाऊन ट्रोडन सेक्शन ऑफ द सोसायटी डीड नॉट हॅव द राईट टू एज्युकेशन. आणि जे वुमन्स असतील आणि जे डाऊन ट्रोडन असतील त्यांना पूर्वीच्या काळी शिक्षण मिळत नव्हतं. दे वेअर नॉट अलाउड टू वर्क इन एनी इम्पॉर्टंट पोझिशन. आणि कोणत्याही दे वेअर नॉट अलाउड टू वर्क इन एनी इम्पॉर्टंट पोझिशन. कोणत्याही महत्त्वाच्या पोझिशनला त्यांना तिथं काम मिळत नव्हतं. देअर लाईफ वॉज मिझरेबल. दिस वॉज अ ग्रेट सोशल इनजस्टिस. आणि हे काय होतं, एक सोशल समाजसुधारक होत्या. सोशल रिफॉर्मर्स फॉट अगेन्स्ट दिस इनजस्टिस अँड दिस वॉज अ ग्रेट सोशल इनजस्टिस. आणि त्यांच्यामध्ये काय होत होतं तर हे जे काही म्हणजे डाऊन प्रोडक्ट्स असतील, वुमन्स असतील, ह्यांच्यावरती काय होतं तर इनजस्टिस म्हणजे त्यांच्यावरती त्यांना योग्य असा न्याय मिळत नव्हता, त्यांच्यावरती अन्याय होत होता. सोशल रिफॉर्मर्स फॉर अगेन्स्ट दिस इनजस्टिस अँड डिस्क्रिमिनेशन्स. पण जे सोशल रिफॉर्मर होते, समाजसुधारक होते, त्यांनी जी इनजस्टिस होतं, डिस्क्रिमिनेशन्स होतं याच्यावरती काय झालं, त्यांनी फाईट करायला सुरुवात केलं, याचा सामना करायला सुरुवात केलं. फॉरमोस्ट अमंग देम वेर महात्मा ज्योतिराव फुले अँड हिज वाईफ सावित्रीबाई फुले. आणि त्यांनी ह्यात पुढाकार कोणी घेतला तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेतला. महात्मा फुले स्टार्टेड द फर्स्ट स्कूल फॉर गर्ल्स इन द पुणे इन 1848. महात्मा फुलेंनी पहिली पुण्यामध्ये इन 1848 म्हणजे 1848 साली महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. इन द फेस ऑफ ग्रेट सोशल अपोजिशन ॲट अ टाईम वेन वुमन वेअर नॉट अलाउड टू रीड अँड राईट. आणि त्या काळी मात्र स्त्रियांना लिहिणं किंवा वाचणं अलाउड नव्हतं. सावित्रीबाई बिकेम द फर्स्ट वुमन टू टीच इन अ गर्ल्स स्कूल. आणि सावित्रीबाई फुले या पहिल्या असं होत्या की ज्यांनी मुलींना काय केलं तर वुमन्सना शिकवायला म्हणजे अशा पहिल्या वुमन होत्या की ज्यांनी स्कूलमध्ये गर्ल्सना शिकवायला गेल्या. टू स्टॉप फर
people created many obstacles in her path. पण त्यांच्या रस्त्यामध्ये लोकांनी काय केलं, बरेचसे असे अडथळे निर्माण केले. दे इवन थ्रू डर्ट अँड स्टोन्स ॲट हर, त्यांनी त्यांच्या अंगावरती दगडसुद्धा फेकले. बट शी डीड नॉट वेवर, पण त्या त्याला घाबरल्या नाही. शी डीड नॉट गिव अप हर नोबल कॉज, आणि त्यांनी ह्या कामातून माघारही घेतली नाही. हर नोबिलिटी अँड करेज विल ऑलवेज गाईड मेन अँड वुमेन अलाईक इन अ कोर्स ऑफ देअर लाईफ अँड करिअर, आणि त्यांचा जो काही त्यांनी सामना केला लोकांशी, त्यांचं जे काही धाडस होतं, धैर्य होतं, हे लोकांना काम करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरतं. अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन अबाउट द लोकमान्य टिळक अँड सावित्रीबाई फुले. ओके, लाईक दिस स्टुडंट्स यू राईट द इन्फॉर्मेशन अबाउट टू लीडर्स. ओके, थँक्यू.